त्यांची हिंमत नाही पुढे येण्याची. बरं, त्यांनी स्वराज्य संघटना वगैरे काढली, त्यांनी काढली त्या काढली, थांबली, ऑफिस घेतलं, थांबलं सगळं, पुढं काहीच नाही. एम आय एमचं काय नक्की सर झालं होतं ते काय तुम्ही? ते आता तो इशू डेड अँड गॉन आहे, संपला. माझे दरवाजे कोणासाठीच बंद नसतात आणि कोणासाठीच खुले नसतात. ज्यावेळेस पाहिजे असतं त्यावेळेस मी करत असतो, ज्यावेळेस संपलं त्यावेळेस संपले असतात. आता मागच्या 4 वर्षापूर्वी हिंदू मुसलमानांची दंगली झाल्या, तलवारी आणि बंदुका निघाल्या की न निघाल्या, वे त्यांना आम्ही नक्षलवादी म्हणणार नाही. म्हणजे आम्ही असणारा शब्दप्रयोगसुद्धा सोयीने करणार आणि सोयीने करून आम्ही असायला त्याच्यामध्ये वापरणार. जसं आता नॉर्थ ईस्ट तो भारताचा भाग आहे, आपण मानतो आहे शहरी शहरवासी. एखाद्या शहरातल्या ज्या सेन्सिटिव्ह संघटना एन जी ओज आहेत यांच्या व्यतिरिक्त, इवन काँग्रेस मी घेतो आहे त्याच्यामध्ये, यांनी त्या नॉर्थ ईस्टच्या संदर्भात आत्ताच्या चाललेल्या ह्याच्यावरनं सेमिनार घेतले का, व्याख्यानं घेतली का, चर्चासत्र घेतली का, कळवण्याचं घेतलं का? तर नाही. का नाही? माझा काय संबंध आहे? ते नॉर्थ ईस्टवाले बघून घेतील. आणि उद्या त्यांनी म्हटलं की आम्ही चायनाबरोबर जातो, मग तुम्ही काय करणार? उद्या त्या सगळ्या 7 सिस्टर्स आणि 1 ब्रदरनी ठरवलं की तुम्ही आमच्याकडे दुर्लक्षित करताय, सगळं करताय, सगळं करताय, आम्ही चायनामध्ये चाललो, मग तुम्ही खडबडून जागा होणार आहात का? पण परवाच्या ज्या भाषणात तर मोदी म्हणाल की आमचं नॉर्थ ईस्टकडे लक्ष आहे, मी लक्ष होतो. त्याला काय नॉर्थ ईस्ट माहिती आहे त्याचं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं पाहिजे होतं त्या ह्याच्यामध्ये. किंवा काँग्रेसवाल्यांनी सुद्धा, मी साधा मुद्दा मांडला होता म्हणून आज असताना त्या ह्याच्यामध्ये आहे की तिथल्या खनिजावरनं असणारं चाललेलं हे सगळा लढा आहे की तुम्ही तिथे काही उद्योगपतीचं नाव घेतलं अडाणींचं, तो भाग मला ह्या देशामध्ये राहिला पाहिजे, या देशाचा हिस्सा आहे तो, त्याच्यामुळे कन्सर्न आहे. आणि म्हणून काय झालं ते मी नाव घेऊन सांगितलं कोण आहे त्याच्यामध्ये. ते काँग्रेसवाले का आता हापरले? NDA घेऊन चाललेत ना. मग माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला लीडरशिप करायची असेल तर निर्भयपणे पाहिजे, नाही तर असणारा ऑपरेशन टेबलवरती माणूस जसा डॉक्टरला म्हणतो ना मला वाचव, मला वाचव, मला वाचव, तशी लीडरशिप चालत नाही. सर, एक याच मला वाटतं याच वास्तूमध्ये संभाजीराजांनी तुमची भेट झाली होती की आणि राजकारणामध्ये काही नवीन प्रयोग करून पाहूया असं पण तुमच्या दोघांचं ठरलं होतं, तर पुढे काय झालं नक्की त्याच्यामध्ये? त्यांची हिंमत नाही पुढे येण्याची. कशामुळे? काय माहीत, राजांनी सांगा त्याची हिंमत कुठं गळून पडते. आपण त्यांनी स्वराज्य संघटना वगैरे काढली, थांबली, ऑफिस घेतलं, थांबलं सगळं, पुढं काहीच नाही. पुढे त्याच्यावर काही चर्चा झाली? चर्चाच नाही. पण तुम्हाला राजकारणामध्ये अशी वेगवेगळे प्रयोग करण्याचं म्हणजे नॅक चांगली जमलेली आहे, तर म्हणजे इतका प्रयोग तुमच्या इतके कोणीच नसेल केले, अगदी रेडालोस असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, वंचित बहुजन महाघाडी असेल, MIM असेल, तर MIMचं काय नक्की सर झालं होतं ते काय तुम्ही? ते आता तो इशू डेड अँड गॉन आहे, संपला. आम्ही आता नाही असे एकदा आम्ही असं ज्यांना ज्यांना सोडलं त्यांना आम्ही पुन्हा हात मिळवण्याच्या भानगडीत पडत नसतो. त्याच्यामुळे असं तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघतो. मला काही गरज कोणाचीच नाही आहे. मला असे पाडण्यासाठी जे आहे हे एकत्र येऊन पाडतात त्या ह्याच्यामध्ये. रडीचा डाव जर कोण करत असेल तर मग त्याला असायला ना इलाज असतो त्या ह्याच्यामध्ये. MIM साठी पुन्हा दरवाजे तुमचे? माझे दरवाजे कोणासाठीच बंद नसतात आणि कोणासाठीच खुले नसतात. ज्यावेळेस पाहिजे असतं त्यावेळेस मी करत असतो, ज्यावेळेस संपलं त्यावेळेस संपलं.